भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार प्रमोद जठार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन. प्रभावी प्रमोदजी जठार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय प्रस्थापितांवर मात करत वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आदी बहुगुणांनी सर्वव्यापी ठरलेलं प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष, माजी आमदार तथा जवाहरलाल पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त प्रमोद जठार यांच्याकडे पाहावं लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिक आणि संस्कारक्षम मुशीत वाढलेलं प्रमोदजी जठार हे राजसत्तेला समाज उपयोगी साधन मानत आज जिल्ह्यात कार्यरत आहेत. सर्वसामान्य असो, स्थानिक कार्यकर्ता असो, नेता असो वा राज्य राष्ट्रीय स्तरावरील लोकनेता असो, साऱ्यांना अटल बंधनात गुंपून सिंधुदुर्ग जिल्हा कल्याणाचा अभ्यास आणि ध्यास असलेले माननीय प्रमोदजी जठार हे भाजपाचं आगामी मोठं नेतृत्व ठरणार यात शंका नाही. माननीय प्रमोद जठार यांच्या कार्याचा कोकण नाऊने घेतलेला हा वृत्तांत. प्रभावी प्रमोदजी जठार. चल शंख उठा, चल ढोल बजा, चल शंख उठा, चल ढोल बजा, चल गला खोल ये गाना गा. सब खुशियां मनाने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं. सब खुशियां मनाने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा. शुभेच्छु अमृत चौगुले, किसान मोर्चा आघाडी. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा. शुभेच्छु अरविंद पुरतरकर, सेवा व विकास आघाडी. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा. शुभेच्छु आनंद मरिये, सामाजिक कार्यकर्ते. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा. शुभेच्छु आपा लुडवे, आरोग्य सभापती, मालवण नगरपालिका. देवगड तालुक्यातील शिरवली गावात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेल्या मुलाची जी नेत्रदीपक प्रगती झाली आणि या मुलाकडून पुढे यशाचे अनेक गड सर केले गेले तो सर्व थक्क करणारा प्रवास आहे. होय, प्रमोद जठार एक महत्वाकांक्षी आणि परोपकारी व्यक्तिमत्व. ही वाटचाल अनेक होतकरू युवकांना प्रेरणादायी ठरणारी आहे. बँक मॅनेजर म्हणून त्यांनी काही काळ मुंबईमध्ये काम केलं, पण त्यांचे मन तिथे रमले नाही. त्यांनी बांधकाम क्षेत्राकडे झेप घेतली आणि ती भरारी अतिशय यशस्वी ठरली. मुळातच संघाच्या शिस्तीमुळे जीवनाला एक वैचारिक शिस्त आली, आचरणात एक नेमस्तेपणा आला आणि एका जिद्दी व्यक्तिमत्वाचा प्रवास सुरू झाला आणि तो यशस्वीही झाला. 2007 मध्ये जठारांनी सिंधुदुर्गात कासार्डे येथून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. 1909 मध्ये ते कणकवलीचे आमदार झाले. भाजपचे कमळ खऱ्या अर्थाने तेव्हापासून जिल्ह्यात फुलू लागले. चल शंख उठा, चल ढोल बजा, चल शंख उठा, चल ढोल बजा, चल गला खोल ये गाना गा. सब खुशियां
खुशियां मनाने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं। साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्र कोणतेही असो, आम्ही साधू थेट संवाद तुमच्याशी। नेते असो वा अभिनेते असो, साहित्यिक असो वा विद्यार्थी, आम्ही जाणून घेऊ तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तर। आणि बोलतं करू दिग्गजन, पाहायला विसरू नका दिलखुलास। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा। शुभेच्छु सुनील पारकर, पंचायत समिती सदस्य देवगड। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा। शुभेच्छु भाऊ सामंत, आजीवन सहयोग निधी आघाडी। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा। शुभेच्छु गणेश कुशे, गटनेते मालवण नगरपालिका। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा। शुभेच्छु मनस्वी घारे, जिल्हा परिषद सदस्य देवगड। आमदार जठार म्हणून त्यांनी विकासाची अनेक कामे मार्गी लावली। जिल्ह्याच्या विकासात विशेषतः मोठमोठ्या प्रकल्पांच्या उभारणीत जठारांनी केलेल्या प्रयत्नांचा वाटा मोलाचा आहे। आता ते सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत। आणि विशेष म्हणजे जवाहरलाल पोर्ट ट्रस्टच्या विश्वस्तपदी त्यास कार्यरत आहेत। उत्तम संवादशैली आणि प्रभावी शब्दरचना यांनी युक्त वक्तृत्व शैली हे त्यांचे विशेष गुण। ज्या मठाची स्थापना खरं म्हणजे वैश्य समाजाने केली, आणि सुनीलजी तुम्ही चांगलं सांगितलं की खरं म्हणजे आपला समाज जो होता तो अनेक गोष्टीमध्ये असा मागे पडत चालला होता, एक अधिष्ठान नव्हतं। आणि मला वाटते वामनाश्रम स्वामींनी हळदीपूरला जे अधिष्ठान दिलं, स्वामींच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, एकमेव अधिष्ठान आपल्या वैश्य समाजाची खरोखर त्यांनी निर्माण केलं। त्यामुळे हळूहळू हळूहळू आता आपल्याला आपला समाज संघटित होताना दिसतोय, आपल्या चांगल्या मार्गाने त्या ठिकाणी जाताना दिसतो। मंडळी, मी अनेक कार्यक्रमात विचारतो की तुकाराम महाराज हे कोणत्या समाजाचे होते, मी अनेक कार्यक्रमात विचारतो, अनेक लोकांना सांगताच येत नाही। किती लोकांना माहिती, आता फोटो लावायला सोडून द्या, प्रामाणिकपणे सांगा तुकाराम महाराज हे वैश्य समाज होते, हातवर करा। किती लोकांना खरा माहित होता फोटो लावच्या आधी? नाही बघा, है ना। म्हणजे ज्या महाराजांच्या ज्यांनी काही त्या गाथा लिहिल्यात, आपल्याला सगळी इतिहास माहिती आहे, मी मुद्दाम सांगत नाही त्या गाथा कशा बुडवल्या, पुन्हा कशा वर आल्या, तरल्या। आज सुद्धा PhD विद्यार्थी अभ्यास करताना तुकाराम महाराजांच्या गाथावरती एका ओळीवरती असंख्य त्या ठिकाणी प्रबंध लिहिण्याचं काम हे मंडळी कर समजत नाहीत, उलगडून सांगावं लागतं। 22 PhD जोरदार टाळ्या तुकाराम महाराजांसाठी पण व्हायला पाहिजेत। बोला तुकाराम महाराज की, अहो खरं कौतुक आहे। पूर्वांपार सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे यांचा बाले किल्ला असे समीकरण राजकारणात होते। देवगड मतदारसंघात भाजपाच्या जिल्ह्यातील एकमेव आमदार असायचा। देवगडमध्ये तत्कालीन आमदार स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांनी अनेक वर्षे विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं। जिल्ह्यासह इतरस्थ आप्पासाहेब एक अजातशत्रू पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणूनच ओळखले जायचे। त्यानंतर जिल्ह्यातील मतदारसंघाची रचना बदलली। देवगड मतदारसंघामध्ये कणकवलीतला काही भाग जोडला गेला। शिवाय आप्पा वयोवृद्ध झाल्याने सन 2004 निवडणूक ॲडव्होकेट अजित गोगटे यांनी लढवून जिंकली। भाजपाला आपला बालेकिल्ला राखता आला। तो काळ
जिल्ह्यातील देवगड मतदारसंघ वगळता भाजप जिल्ह्यात तुरळक होती. माननीय नारायण राणे काँग्रेसवासी झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणाची समीकरण बदलली. जिल्ह्यात काँग्रेस फोपावली, मात्र जिल्ह्याच्या राजकारणात राणे स्टाईल राजकारण हे समीकरण बदलता आले नाही. भाजपालाही मुंबई स्थित तोडीस तोड उत्तर देणाऱ्या नेतृत्वाची गरज भासू लागली. विस्कटलेली शिवसेना आणि फोपावलेली काँग्रेस अशा परिस्थितीत भाजपाला सिंधुदुर्गात प्रमोद जठार यांच्या रूपाने बहुआयामी आणि संघर्षसम नेतृत्व मिळालं. 2006-07 सुमारास जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है, संघर्ष हमारा नारा है, भावी इतिहास हमारा है, अशी गगनभेदी गर्जना करत प्रमोद जठार सिंधुदुर्गातल्या राजकारणात भाजपाचा झेंडा घेऊन उतरले. स्वाभाविक देवगडचे भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात आलं, कारण ते दिवस संघर्षमय राजकारणाचे होते. त्यात प्रमोद जठार हे संघर्षसम नेतृत्व असल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जान आली. भाजपाला त्या काळात जठारांचा केवळ देवगड मतदारसंघामध्येच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात फार मोठा उपयोग झाला. जठार यांनी जिल्ह्यातील भाजपाला सर्वतोपरी आधार दिला. नियोजनबद्ध समाज उपयोगी उपक्रम स्पर्धा यामुळे भाजपा आणि प्रमोद जठार हे नाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. नारायण राणेंचा गड असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नवनेतृत्व संधी शोधत होतं. त्या नेतृत्वामध्ये प्रेझेंटेशन इज ऑलवेज गुड असे प्रमोद जठार सरस वाटत होते. सडेतोड बोलणं, कोणत्याही विषयावरती अभ्यासपूर्ण भाष्य करणं, बेधडक व्यक्तिमत्व, प्रचंड प्रवास ह्यामुळे प्रमोद जठार यांनी त्या काळी विरोधी पक्षातला नेता म्हणून जिल्ह्यात भूमिका बजावली. अल्पावधीतच जठार हे जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास यशस्वी झाले. चल शंख उठा, चल ढोल बजा, चल शंख उठा, चल ढोल बजा, चल गला खोल ये गाना गा. सब खुशियां मनाने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं, सब खुशियां मनाने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा. शुभेच्छू आनंद मरिये, सामाजिक कार्यकर्ते. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा. शुभेच्छू आपालुडवे आरोग्य सभापती मालवण नगरपालिका. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा. शुभेच्छू अमृत चौगुले किसान मोर्चा आघाडी. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा. शुभेच्छू अरविंद पुरतरकर सेवा व विकास आघाडी. उन्होंने मुझे यहां आने का अवसर दिया. बहुत स्थानों पे गया हूं, लेकिन यहां आने का मुझे एक विशेष आनंद है. और विशेष आनंद इसलिए है कि आपके पड़ोस में गांव उंडिल, मैं कभी वहां दिवाली मनाने आया था. गुजरात में छोटी उम्र में जिन्होंने हमें शिक्षा दीक्षा दी, हमें संस्कार दिए, वो महापुरुष आपके उंडील के रहने वाले थे, श्री अनंतराव काळे. करीब 35 साल मैं उनके पास रहा और आज हेलीपैड पर आते ही उनकी बहन ने आकर के मुझे आशीर्वाद दिए
तो मुझे लगता है कि महाराष्ट्र मेरे चुनाव प्रचार का ये आखिरी कार्यक्रम एक उत्तम आशीर्वाद के साथ संपन्न हुआ। करीब 25 वर्ष पहले मैं उंडील में दिवाली मनाने आया था। दिवाली का त्यौहार मैंने उंडील में मनाया था। काफी दिन में रहा था वहां, एक छोटी सी नदी, वहां जाना शेयर करना यही मेरा काम रहता था। और उसके कारण ये सिंधुदुर्ग जिले की छोटी सी नदी, वहां जाना शेयर करना यही मेरा काम रहता था। और उसके कारण ये सिंधुदुर्ग जिले की अपार प्राकृतिक संपदा से मैं बड़ा अभिभूत हो जाता था। क्या परमात्मा ने प्रकृति दी है आपको, आप कितने भाग्यवान हैं। परमात्मा ने आपको सब दिया लेकिन सरकारों ने लूट लिया। और इसलिए आप वहीं के वहीं रह गए भाइयों। सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कणकवली देवगड वैभववाडी असा मतदार संघ झाला। अपेक्षेप्रमाणे भाजपाने जठार यांना देवगडची उमेदवारी दिली। काँग्रेसने राणेंचे खंदे समर्थक असलेले ठाणे येथील रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली। ठाणे येथील रवींद्र फाटक हे तत्कालीन धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत वाढलेले कार्यकर्ते। 2005 निवडणुकीमध्ये राणे यांच्या हाताला हात धरून जिल्ह्यात राजकारणामध्ये फाटक हे वावरू लागले होते। त्यामुळे फाटक आणि जठार यांची लढत अत्यंत महत्वपूर्ण होती। राणे यांच्या विरोधात वैभव नाईक शिवसेनेच्या वतीने कुडाळ मतदारसंघात नशीब आजमात होते। एकूणच संपूर्ण राज्याचे लक्ष सिंधुदुर्गाकडे या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने होते। देवगडमध्ये प्रमोद जठार भाजपा, रवींद्र पाठक काँग्रेस तर कुलदीप पेडणेकर जनस्वराज्य अशी तिरंगी लढत होती। साम दाम दंडभेद अशा सर्व स्तरावर जठार यांनी सर्वतोपरी ताकद लावत ही निवडणूक लढवली आणि जिंकली देखील। भाजपाला जठारांच्या रूपाने एक आमदार मिळाला। जिल्ह्याच्या राजकारणात नेतृत्व वक्तृत्वाची क्षमता असलेला प्रभावी नेता मिळाला। देवगड मतदारसंघाबरोबरच जठार यांनी जिल्हा पिंजून काढला। भाजपाच्या कार्यकर्त्यांना हक्काचा पालक मिळाला। जिल्ह्यात भाजपा जोमाने वाढू लागले। सामान्य कार्यकर्ता असो व जनता यासाठी सुखदुःखात जठार धावू लागले। विविधांगी सांस्कृतिक आरोग्य क्रीडा उपक्रमातून नवोदितांना व्यासपीठ आणि गरजूंना आधार देण्यात जठारांनी हात सदैव पुढे ठेवला। एकूणच राजकारणामध्ये जठार नामक संवेदनशील तारणहार नेतृत्व पुढे आलं। आपल्या कर्तृत्ववान पैलूंनी ते चमकू लागले। आपल्या वक्तृत्वाने जठार यांनी अनेकांच्या मनात खर केलं। प्रमोद जठार यांनी अपयशाने कधी खचून न जाता भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून दमदार कामगिरी केली। जिल्ह्याच्या स्थानिक प्रश्नांसाठी सतत धडपडणारा नेता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला मूर्त स्वरूप आणण्याबरोबर बंदर विकास, ग्रामविकास आदी स्तरावर भरीव काम करण्यास जठार यशस्वी ठरले। रोजगार निर्मिती, रुग्णसेवा, सांस्कृतिक कला क्रीडा उभारी देण्यात जठार कायम पुढे असायचे। सत्तेचा सुयोग्य वापर करून समाजोपयोगी उपक्रमासाठी झटणारे जठार आगामी मोठं नेतृत्व होणार यात शंका नाही। प्रभावी प्रमोद जठार यांना मानाचा मुजरा। चल शंख उठा, चल ढोल बजा, चल शंख उठा, चल ढोल बजा, चल गला खोल ये गाना गा। सब खुशियां मनाने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं। सब खुशियां मनाने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं। भारतीय जनता पार्टी से जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा। शुभेच्छु सुनील पारकर, पंचायत समिति सदस्य देवगड। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष
माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा शुभेच्छुक भाऊ सामंत आजीवन सहयोग निधी आघाडी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा शुभेच्छुक गणेश कुशे गटनेते मालवण नगरपालिका भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा शुभेच्छुक मनस्वी घारे जिल्हा परिषद सदस्य देवगड भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा शुभेच्छुक अभिषेक गोगटे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा शुभेच्छुक अरुण बंड आणि भूषण बंड भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा शुभेच्छुक दिलीप गिरप नगराध्यक्ष वेंगुर्ले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा शुभेच्छुक जयदेव कदम सरचिटणीस भाजपा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा शुभेच्छुक राजन चिके उपाध्यक्ष भाजपा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कर्तृत्वाला आमच्या शुभेच्छा शुभेच्छुक सज्जन रावराणे भाजप नेते स्वीकृत नगरसेवक